गेल्या 4 दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाच्या पडझड यामध्ये झालेल्या पूरबाधित घरांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाच्या पडझड झालेल्या या पूरबाधित घरांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वातीताई शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटलंय की गेल्या 4 दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय, त्यामुळे अनेकांचे संसार पाण्यात गेले, अनेकांची घरंही उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्यानं नुकसान झालेल्या घरांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांना या संकटकाळात शासनानं मदत करावी अशी मागणीही भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केली. जर मदत नाही मिळाली तर या गोरगरीब पूरग्रस्तांच्या न्यायासाठी प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही स्वातीताई शिंदे यांनी केला आहे. यावेळी नगरसेविका सविता मदने, उर्मिला बेलवलकर उपस्थित होत्या. महिला मोर्चाच्या वतीनं आज आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे. गेली 4 दिवस प्रचंड पाऊस सांगली जिल्ह्यामध्ये पडत असताना लोकांच्या अतोनात असे नुकसान झालेले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास 1500 घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. खरं म्हणजे लोक कोरोनाच्या संकटात असताना हे दुसरं महासंकट त्यांच्याकडे आलेलं आहे आणि त्यामुळं घरातील झालेल्या नुकसानीमुळे लोक आज स्थलांतरित होऊन बाहेर आहेत. त्यांना शासनाने मदत केली पाहिजेत असा आमचा आग्रह होता. आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून त्यांना विनंती केली की ज्या पद्धतीनं महापुरामध्ये जेव्हा नुकसान झालं तेव्हा शासनाने जी मदत केली होती, जेव्हा भारतीय जनता पार्टीनं किंवा आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्वरित त्या लोकांना 5,000 रुपये आणि 15,000 रुपये असा सानुग्रह अनुदान दिला होता, त्याच पद्धतीनं आता ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि नुकसान झालेलं आहे अशा लोकांना असा सानुग्रह अनुदान मिळाला जावा. त्याचप्रमाणे जिथं पडझड झालेली आहे त्या लोकांनासुद्धा पुन्हा बांधणीसाठी भरीव अशी रक्कम त्यांना मिळावी. तर यासाठी आज आम्ही निवेदन दिलेले आहे. त्याबाबत त्वरित पंचनामा करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी आता त्याला प्रतिसाद चांगला दिला असून महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस साहेब यांच्याशी चर्चा करून महापालिकेच्या वतीनं आपण त्याचा सर्वे आणि पंचनामे करून ठेवू असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. या शासनाने या लोकांना मदत केलीच पाहिजे, नाहीतर भविष्यामध्ये भाजपा महिला मोर्चा या लोकांच्या करिता तीव्र असं आंदोलन छेडेल.